नमस्कार मंडळी, आपण सध्या सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील सिद्धेश्वर कुरवली या सिद्धेश्वर कुरवली या गावामध्ये विठ्ठल बिरदेवाची यात्रा आहे. या यात्रेमध्ये आहे आपल्यासोबत काही गजनृत्य सादर करणारे मंडळी आहेत. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की ही किती वर्षापासून परंपरा आहे. तुम्ही किती वर्षापासून ह्या यात्रेला येतात? 40-50 वर्ष झाली घ्या यात्रेला येतोय मी. बरं, तुमचं गाव कोणतं, नाव कोणतं, तुमची ही परंपरा कशी राहते गजेची? आम्ही आमचं वाडी जय मल्लारवाडी खोरा गजी मंडळ मारडी तालुका मान. तुम्ही अनेक वर्षापासून गजी खेळताय, तुम्हाला सरकारी काही मदत मिळते का? नाही नाही, काय नाही मिळत. नाही तिथे पण पोचलोच नाही तिथेपर्यंत. मग विठ्ठल बिरदेवाची यात्रा ही तुमच्यासाठी का महत्वाची असते, किंवा इथं काय तुमचं काय राहतं? ही धनगर समाजाचं देवस्थान प्रसिद्ध ठिकाण आहे देवस्थान. गजी परगावचं येतं तर इथलं ते मानाचं गजी खेळतं तर पारंपरिक अशीच चालत आलेली आहे. आणि धनगरासाठी देव आहे बाकीचे जे, पण तिथं पण पोहोचला पाहिजे ना. एखादा कार्यक्रमात असतात असतो की आम्ही प्रत्येक आता कुठल्या बी जत्रावर असे गजी असतं तर असं कुठल्याही कार्यक्रमाला गजी असते. मागणी काय आता काय आम्हाला काय म्हणजे मागायची काय शासनामध्ये जर अनुदान मिळलं म्हणजे ऑल महाराष्ट्रातल्या गजी मंडळाला तर चांगलंच लाभ होईल. गजी मंडळ फरमाती बिल चांगली कला झुपली जाईल. मान तालुक्यात किती साधारणतः गावात ही कला खेळली जाते आणि पुढची पिढी चालवणार? 35-40 गावात आहे ही कला. बरं, आता तुमच्यानंतरची जी पिढी आहे म्हणजे आमच्यासारखी तरुण कोण आहेत, खेळतील का? आमच्यानंतर आहे बऱ्या प्रमाणात, पण कमी येणार आहे. कारण आता ह्याला काय एवढ्या सुविधा नाही, त्या जेवढं तेवढं मग पोरं म्हणते नोकरी लागलं पाहिजे, नोकरीला गेलं पाहिजे, या कलीत कोण उतरत नाही, काय यातनं फायदाच नाही ना. तरी पण हे चालूच राहणार, थोडंफार थोडंफार चालूच राहणार. म्हणजे असे काय जे आहे ते राहिलेले ते थोडीफार चालूच राहणार, बंद होणार नाही, कायमचं बंद होणार नाही. काय सांगतो तुमचं वय किती, तुम्ही अनेक वर्षापासून गजी खेळता? माझं वय आहे आता 84. नाव काय? संदीपान पंढरीनाथ नारनवर. बर, मी पहिल्यापासून गजी खेळतो. तुम्ही गजी खेळता, मात्र गजाला अजून तुम्हाला काही कुठं नोंदणी नाही झाली? नाही नाही झाली. किंवा सरकारची काही मदत? नाही, अजिबात नाही. तर अजिबात नाही. मागणी नाही का कधी केली? मागणी कशी, कुणाला करायची? तुम्ही मतदानाच्या वेळेस मतदानाला 4 रुपये दिले की आम्ही झालो त्यात खुश. तेवढं खर्च आहे झालं, मी बस झालो असं करून जायच निघून. धनगर समाज आहे, ह्याला काय कळलं तर आहे, नाही कळलं तर काय नाही. तुम्ही अनेक कार्यक्रमात असता, यात्रेत असता, गजी खेळता, काय सांगता या गजी खेळल्यामुळे काय फायदा होतो? काय गजी खेळा म्हणजे आमच्या देवाची परंपरा आलेलीच आहे, आम्हाला खेळावंच लागते. खेळ असतं तर काय बी असतं, शरीर चांगलं राहतं, शरीर चांगलं राहतं. महत्वाचं ह्या गजी नृत्यात तालात जे खेळलं जातं ते शरीर चांगलं राहतं, व्यायामच होतो. हा, व्यायामच होतो चांगल्या प्रकारे. आज 84 वयाचा गडी आज खेळतो म्हणजे 84. बरं, तुम्ही कधी वयाच्या कितव्या वर्षानं? 15 वर्ष चालू केलं. 15 शिकवलं तुम्हाला? 15 गजी खेळतो त्याच शिकलो. बरं, शिकत शिकतच मोर गेलो. शिकवत नाही कोण, यातच खेळत खेळत यातच खेळत शिकायचं असतं. आता तुमच्या ह्याच्या ग्रुपमध्ये किती जण आहेत, किंवा कधी आले? किती वर्षापासून या यात्रेला? ह्या यात्रेला 30 वर्ष तर झाली इथून, पण बारीक पहिली यात्रा होती. बरं, आता लय भरपूर वाढली. पहिलं काय 4-5 गावं यायची जायची, आता ईशाक गाव आहे तिथे. आम्हाला आत्ता नंबर आला, आम्ही सकाळी तसं लांब लांब खेळायचो. कुठल्या कुठल्या पडदेत तुम्ही खेळ? बार मुंबईपर्यंत खेळली ती. बरं, हां, जे काय खेळायचं की नाही म्हणजे आपलं खेळाडू असतात, मुंबई पुण्यापर्यंत खेळली ती. तुमच्या आता सगळ्या ग्रुपची एखादी मागणी काय आहे सरकार? मागणी हीच काय, शासनामार्फत होत असलं, अनुदान मिळत असलं, किंवा दुसऱ्या काय सुविधा असल्या या कलेला तर त्यांनी शासनाने द्यावं होतं, एवढीच मागणी आहे. कला टिकायसाठी काय झालं पाहिजे, पुढच्या पिढीने काय केलं पाहिजे? काय कला टिकाय, खेळ समाज द्याय पाहिजे. काय रुमाल कुठं काय ढोल साहित्य दिलं तर बरं होईल असं आमचं म्हणणं आहे. आम्हाला काय हाती गोडा आम्ही मागित नाही लय मोठा. पदर नाही, एक रुमाल आमचा 60 रुपयाचा एका हातातला रुमाल आहे. अजूनही काय तुमचं काय मत आहे? आमचं म्हणणं आहे गजनृत्य चाललंय ह्याला मानधन मिळालं पाहिजे. बर, आतापर्यंत मिळत नाही? नाही मिळालं नाही.
आतापर्यंत मिळलं तुमची काय तिथपर्यंत पोहोचलंच नाही, कोण काय म्हणलंच नाही, कोणी विचारलंच नाही. तालुक्यात शिवरी, टाकेवाडी, वाघमोडीवाडी अशा अनेक गावात गज आहेत. तुम्ही सगळी गजी काय एकत्र येत नाही किंवा का मागणी करत नाही की आपल्याला न्याय मिळला पाहिजे? प्रत्येक जण थोडं थोडंच खेळत असं का होतं? होतंय तसंच चालतंय, आता परंपराच तशी चाललेली आहे पहिल्यापासून. फक्त दिल्लीत मान सन्मानित केलं पांघरी एकच. दिल्लीत जे पांघरीच केलं तर तो काय किस्सा होता? मान सन्मान केला फक्त, पण त्याच्यावर परत काय अनुदान नाही कुठे? इंदिरा गांधी होते, इंदिरा गांधी यशवंतराव चव्हाण ही होती त्यावेळेस. हा, तेव्हा फक्त मान सन्मान केला. अनेक मान तालुक्यात कार्यक्रम झाले, तिथे सगळी गजी असतात, म्हणजे कुणाचा ते का तुम्ही तिथे बोलत नाही? बोलतो गे. बर, काय म्हणावं घेत नाही, म्हणावं घेत नाही. माझं म्हणणं तुम्ही सगळी गजी काय एकत्र येत? अहो, एकत्र बाराजी बारा आहे ती. धनगर समाज आमचा साधा बळा समाज असतो. गावगाव तर जुळना, गावगाव एकत्र व्हायना म्हणजे परगावची पिपरीन मार्डीन दुनिया कशी एकत्र होणार असं होतंय ना? मानधन मिळलं पाहिजे तुमच्या. हा, मानधन मिळलं पाहिजे, गजी नृत्याला मानधन मिळलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. पारंपरिक खेळ टिकावा म्हणून हे लोकसंख्या अशी खेळत असते. खेळावी, पारंपरिक चालावी, त्यांना काहीतरी मान्य त्यांनी मिळावं अशी त्यांची अपेक्षा असते. पण ही शासन कोण लक्ष देत नाही, हा मुद्दा शासनाने जरा डोक्यात घेतला पाहिजे. कारण दिल्ली शासनाला कसं कळलं? आता तुम्ही अनेक निवडणुका होत्या त्यावेळेस सगळी तुमच्या पाया पडते, तुम्ही का विषय मांडत नाही? का विषय मांडला जातो पण तेवढ्या पुरती दखल घेत नाही. कारण मुद्दा कसा असतो, शासनानं तेवढा विचार केला पाहिजे लोकसंख्येचा, लोकांचा विचार केला पाहिजे. गजनृत्य ही पारंपरिक खेळ आहे, पहिल्यापासून हे चालत आलेला आहे असा आहे. त्यांनी विचार करून समजा ती बघत असते, समजा शासनाला माहीत असत असते, त्यांना काहीतरी मानधन किंवा पेन्शन किंवा काय ना काहीतरी त्यांनी चालू करावे, हे असे आपलं आमचा हात जोडून त्यांना विनंती आहे, त्यांनी करावं.